आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर लढायला शिका, मन विचलित होऊ देऊ नका, माझ्यापेक्षाही तुम्ही मोठे उद्योगपती व्हाल, असा कानमंत्र जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबई स्थित अल अदिल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर दातार यांनी सातारकरांना दिलाय. पाहूया त्यांची ही मुलाखत. पण इथे आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि तुम्हा सगळ्यांना इथे एकत्र करणं हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अशोभेची एक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आतापर्यंत अतिशय उत्तमोत्तम असे कार्यक्रम त्यांनी आपल्यापर्यंत आणलेले आहेत. आणि त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर सोमनाथ साबळे यांचे देखील आभार, कारण त्यांच्यामुळे रवींद्रजींचा परिचय झाला आणि त्यातून मग पुढे एक म्हणतो ना आपण चांगल्या गोष्टींची एक मालिका तयार होते तसं काहीसं झालं. मुळात सातारा हा विचार केला तर साताऱ्याला इतकी मोठी पार्श्वभूमी आहे आणि परंपराही आहे. म्हणजे दातार सर फक्त वंदनाताई सातारचे म्हणून नाही बरं का, पण साताऱ्याला एक ऐतिहासिक परंपरा आहेच, कारण छत्रपतींची गादी इथे आहे. त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी त्यांचं इथे वास्तव्य होत आणि या सगळ्याचा कळस म्हणून की काय आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे देखील साताऱ्याने दिलेले आहेत. त्यामुळे साताऱ्याची ही अतिशय मोठी उज्ज्वल परंपरा आपल्या समोर आहे आणि म्हणूनच उद्योगाच्या क्षेत्रात काही गोष्टी घडल्या पाहिजेत या दृष्टीने आजचा कार्यक्रम हा अधिक महत्वाचा आहे. बरं, जसं साताऱ्याच्या बाबतीत मी सांगितलं तसंच सातारा आणि अकोला हे कुठेतरी एकत्र कसं आलं आणि एका शिरखेडमधल्या एका छोट्याशा गावातला एक अतिशय महत्वाकांक्षी मुलगा दुबईला जातो काय आणि तिथे गेल्यानंतर एक दोन नाही तर जवळजवळ नाही म्हणता येणार, कारण आता काही दिवसांपूर्वीच 40व्या सुपरमार्केटचं ओपनिंग दुबईमध्ये अत्यंत रिमार्कदार असं झालं. शिल्पा शेट्टी त्या कार्यक्रमाला आलेली होती. 40वं सुपरमार्केट आपलं अलदीचं सुरू झालं. हा 40वा टप्पा जेव्हा तुम्ही पार पाडणार तेव्हा आत्ता या टप्प्यावर व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं? जसा एक बाण असतो त्याला काही मर्यादा नसते, तसं तो बिझनेस एक तसा वाढवता येतो. आणि अजून खूप काही आहे दुबईमध्ये, आणि दुबईमध्ये युएईमध्ये बहरीनमध्ये ओमानमध्ये सौदीमध्ये ते सगळे आमचे बिझनेस आहेत. तिकडे खूप काही स्कोप आहे, तिकडे अजून खूप वाढू शकतो. टॅक्सेस नाही आहेत तिकडे, तर तो एक चांगला बेनिफिट आहे आणि अजून खूप पुढे वाढायचं आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये 14 तारखेला आमचा 41 दुकानचं होते, शारजामध्ये आहे. तर एका मागून एक नवीन सुपर मार्केट ओपन होत आहे, तर खूप मार्केट मोठं आहे आणि रिक्वायरमेंट आहे, तर जरूर ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचलला पाहिजे असं. आणि मला असं वाटतं त्यांच्या 41व्या आणि 42व्या सुपर मार्केटच्या ओपनिंगचं पहिली अनाउन्समेंट आज आपण इथे साताऱ्यात करतोय असं म्हणायला हरकत नाही. मुळात असं आहे की हा व्यवसाय इतका मोठा झाला, इतकी मोठी झेप तुम्ही घेतली. लहानपणापासून एखादी परिस्थिती आपल्या समोर असते आणि अनेकदा असं होतं की आपल्याला समोर गोष्टी असतात आणि मग आपण ते करत जातो, म्हणजे संधी असते आणि मग ती संधी पुढे आपल्या एखाद्या उत्तम अशा उद्योगामध्ये किंवा उत्तम अशा करिअरमध्ये रूपांतरित होते. तुमच्याकडे लहानपणी ही संधी होती का? लहानपणी काय होतं नेमकं, घर कसं होतं आणि त्या घरामध्ये लहानपणच्या काही आठवणी तुमच्या या कशा होत्या? माझे बाबा एअरफोर्समध्ये होते आणि त्यांच्यासारख्या पोस्टिंग व्हायला राहायच्या इथे, तर माझं जे शिक्षणाचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागले तर मला आजीकडे ठेवण्यात आलं, तिथे तू शिक्षण घे करून, कारण म्हणजे 1-1.5 वर्षांनी पोस्टिंग व्हायची. तो काळ म्हणजे लढायांचा पण होता, म्हणजे 1971 वगैरे तो प्रकार होता आणि सारखं पोस्टिंगमुळे अभ्यासाचा खूप प्रॉब्लेम व्हायचा. तर मी आजीकडे शिक्षण घेतलं शिरखेडला. एक शिरखेड करून अमरावतीच्या ठिकाणी एक जागा आहे, एक छोटंसं गाव आहे, तिथे शिक्षण घेतो. म्हणजे आजी तिकडे होती, पण म्हणजे आमचं जे परिवार होता ते कुटुंबमध्ये खूप गरीब कुटुंबातलं होतं. मी तुम्हाला काय सांगू की सकाळी ब्रेकफास्ट असायचा, नुसतं चहा मिळायचा आणि
आणि दुपारी साधं वरण असायचं आणि त्याच्यावर चपाती असायची आणि रात्री दही असायचं आणि त्याच्यावर पोळी असायची. पण दहीमध्ये साखर असायची तर मी साखर आजीने सांगतो साखर घालतो ती मला त्या उद्याच्या चहाला साखर असं बोलायचं ते. आणि मग शाळेमध्ये जाताना एकच गणवेश होता, तो गणवेशला म्हणजे बटणा होता त्याला मी ते सेफ्टी पिन लावतो आणि पावसाळ्यामध्ये छत्री नव्हती म्हणजे अंगावरती गोडपण घालून जायचो आणि हिवाळ्यामध्ये म्हणजे काही स्वेटर वगैरे नव्हतं तसंच जावं लागायचं आणि पाठीवरती स्लेटवरती तसं लिहावं लागायचं. ते एवढ्या कठीणांमध्ये आम्ही लोक माझं लाईफ केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये येऊन शिक्षण घेतलं. तर अशा गरिबीमध्ये राहिलो की इंडियन एअरफोर्समध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये लोकांना काय पगार मिळतो तुम्ही विचार करा की त्यापेक्षा किती दिवस राहत असतात. खरं आहे. आणि सातारकरांना सैन्य हा विषय काही नवीन नाही, कारण आज महाराष्ट्रात सैन्यात सगळ्यात जास्त जी मुलं जातात ती सती सुद्धा साताऱ्यातली आहे. त्याच्यामुळे आपल्या देशासाठी काम करणारी जी एक तरुण आहे आणि मला असं वाटतं की हौतात्म्य प्रकरणाने सुद्धा जास्तीत जास्त जवान जे आहेत ते साताऱ्यातले आहेत. त्यामुळे सातारकरांना ही कल्पना आहे. पण त्याचबरोबर असं आहे ना की लहानपणी गरिबीचे चटके म्हणजे मंडळी बघा आज जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे पण त्याच्यासाठी सुद्धा लहानपण हे गरिबीतल्या चटक्यांनी झेलं. पण मग असं म्हणतात ना की पैसा नसला की माणूस नसतोच बरोबर, म्हणजे नातेवाईक मंडळी मित्रमंडळी ही थोडीशी लांबलांबच असतात, अपमान करतात, असं कधी झालं का तुमच्या बाबतीत? खूप वेळा म्हणजे ज्यावेळी गरीब असतो त्यावेळी पण अपमान करतात. म्हणजे मी एका पंक्तीमध्ये बसलो होतो आणि मला हात धरून एका गृहस्थानी उठवलं आणि की बाबा ही पंकज जी आहे ती व्ही आय पी लोकांसाठी, तू कसं काय ते बसतोस, तुम्हाला कसं काय समजत नाही. आणि ज्यावेळी मी मोठा पाहतो तर त्याच माणसाला माझ्या अपॉइंटमेंटसाठी 6 महिने लागले. आणि ज्यावेळी आपण खूप मोठे बनतो आपल्याकडे पैसा लागतो आपलं नाव सगळीकडे व्हावं लागतं तर आपले जवळचे जे मित्रमंडळी असतात आपले नातेवाईक ते तुटत जावं लागतात. असो एक त्यांना बघवत नाही आपण पुढे गेलेलं वगैरे आणि आपण असं विचार म्हणजे बाबा हा असा वेगळा का वागतोय हा, की मी तर त्याशी बरोबर आहे पण आपली प्रगती होताना दुसऱ्याला पण बघवत नाही असे मला खूप काही मला. पण ज्यावेळी ते तुटत गेले पण मला समोर नवीन लोक मित्र भेटत गेले जी मोठ्या लेवलची होती आणि ती माझ्यासारखीच लहानाची मोठी झाली होती अशी मला वेळ अशी असते. आणि कसं आहे एक एक पायरी चढत जो माणूस जातो त्याला यशाचं शिखर खऱ्या अर्थाने दिसतं. आणि मुली जात असताना दुबई म्हणजे एका छोट्याशा गावातला मुलगा दुबईचं स्वप्न कसं बघतो, म्हणजे नेमकं काय झालं तुमच्या डोळ्यासमोर काय होत? मी मुंबईला कालिमामध्ये राहायचो, सांताक्रूज मध्ये आहे ते मोस्टली मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक राहायचे. बघायचो की लोक त्यावेळी दुबईला जायचे आणि जाताना असे साधे सुधे असायचे आणि येताना 2 वर्षात त्याच्या अंगावरती जीन्स पॅन्ट असायची, टी शर्ट असायचा, डोळ्यावरती रेबॉनचा गॉगल असायचा, परफ्यूम मारलेलं असायचं, सोन्याने घड्याळ असायचं, आंगठी असायची, गळ्यात चेन असायची. मी विचार करतो की हा मनुष्य साधा जातो आणि येताना किती पैसे कमवतो. तर मीही पासपोर्ट बनवला, माझ्या वयाच्या 16 वर्षी मी पासपोर्ट बनवला की मी आईला सांगायचो की मी पण दुबईला जाणार. मी अभ्यासामध्ये एवढा कच्चा होतो की 10वीला मी एकाच विषयामध्ये 5 वेळा नापास झालो. ज्या गणितामध्ये 5 वेळा नापास झाले तेच आज धनंजय दत्तार जगाचं गणित सोडवत आहे आणि 40 सुपरमार्केट चालवत आहे. एवढं गणित कच्चं की मला 150 पैकी फक्त 2 मार्क 3 मार्क मिळायचे. आणि एकदा तर मला गुरुजींनी माझ्या शाळेमध्ये बोलवलं आणि सर्वांच्या समोर माझा सत्कार केला फुलं देऊन आणि ती जास्वंदाची फुलं होती कुठे गार्डनमध्ये त्यांनी तोडून आणली आणि त्याला दोरा बांधून मला सर्वांच्या समोर दिलं की बघा आपल्या शाळेमधला किती हुशार मुलगा आहे की 150 पैकी ह्याला 3 मार्क गणितामध्ये मिळाले आणि भूमितीमध्ये 2 मार्क मिळाले आणि 5 वेळा नापास होऊन मला स्वतःलाच राहत वाटायला लागली की आपण इतक्या वेळा नापास होतो आहे. आणि मग मी खूप अभ्यास केला, इतका अभ्यास केला की 150 पैकी मला
52 मार्क पासिंग आता माझे 57 मार्क मिळाले. किती मुश्किलीने पास झालो म्हणजे त्यावेळी माझा विश्वास उडला की बाबा मी पास झालो. आणि दुबईमध्ये पण ड्रायव्हिंग लायसन्स पण मला 1.5 वर्षांनी मिळालं. ड्रायव्हिंग लायसन्स 1.5 वर्षात मिळणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे इतक्या लोक लायसन्स मिळत नाही ड्रायव्हिंग लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन्स मिळायला त्यापैकी खूप वेळ लागायचा. तर त्याच्यामुळे मला परीक्षेमध्ये एस एस सीला जेव्हा मी पास झालो त्यावेळी मला खूप आनंद झाला. जेव्हा मला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं त्यामुळे खूप आनंद लागतो. पण गणित कच्चा असल्यामुळे आता पुढे व्यवसायामध्ये तर गणितच हवं. हो मी कोणतीही गणित मी जे कॅल्क्युलेशन करतो ते दोनदा तपासून करतो. कारण माझा गणित कच्चा असल्यामुळे तर त्याचा मला फायदा झाला. आणि माणसाला शिक्षण एवढं असलं पाहिजे की त्याला नोटा वाजता आला पाहिजे. एवढं शिक्षण असलं पाहिजे आणि त्या नोटा तुम्हाला मोजता आल्या म्हणूनच एक नाही दोन नाही तर 40 सुपर मार्केट्स तुम्ही केलेत. पण कसं आहे जेव्हा तुम्ही दुबईला गेला तेव्हा तुम्ही जाताना बघितलं होतं की वा छान एखादा माणूस जातो आणि येताना गॉगल लावून येतो वगैरे. तुम्हाला त्याचं एक अप्रूप वाटलं होतं. पण खरंच हा प्रवास इतका सोपा होता का? दुबई गेल्यानंतर संघर्ष करावा लागला ना? कष्ट करावे लागले का की सगळं सोपं होतं? खूप संघर्ष करावा लागला. मला 15 ते 16 तास मी काम करायचो आणि आपल्या दुकानामध्ये झाडू मारायचो, पोषण मारायचो आणि 50 किलोचं पोतं उचलायचो. आणि मसाल्यांचं पोतं जे असतं ते खूप म्हणजे तिखट वस्तू आहेत. त्या मिरची पावडर आली, हळद आलं, धणे आले, गरम मसाला आला, काळे मिरे आले, दालचिनी आले म्हणजे अंगाची आग येते. आणि जिथे खाली दुकान त्यातून तिकडे उन्हाळा होता. आणि मला माझं खाली दुकान तिकडे वरतीच मी असं गोडामध्ये गोडामध्ये झोपायचो. माझा बिछाणा होता गोणी असते ना म्हणजे सुताची गोणी, त्या गोणीवरती झोपायचो. ते चावते तरी पण झोप लागते की एवढा वर्ष थकलेला असेल तर त्याला झोप लागते. आणि मी स्वतः जेवण बनवायचो म्हणजे भाजी बनवली आणि चपाती रेडीमेड आणायचो. ती भाजी रात्री बनवलं की ती फ्रीजमध्ये ठेवायचो, दुसऱ्या दिवशी ती गरम करून खायचो. तर असे दिवस आम्ही मी काढलेले आहेत. आणि मला वेगवेगळ्या लोकांनी मला शिकवलं म्हणजे इकडच्या अरबी माणूस होता ते माझे गिराईक होते. मला अरबी भाषा बोलता येत होती तर थोडं थोडं अरबी भाषा बोल शिकलो. कारण काय की आपल्याला लोक ॲक्टिंग करून सांगतात की त्याला काय पाहिजे ते मी शिकलो. की जरी आपल्याला बोलताना आलं त्याची भाषा आपल्याला बोलण्याचं आणि आपली भाषा त्याला समजत ते एकमेकांचं प्रॉब्लेम होतं ते ॲक्टिंग करून सांगतात. त्याला पीक पाहिजे असेल तर तो सांगेल की गहू दाखवे पण दाखवेल आणि धानधान्याचं पावडर पाहिजे. म्हणजे समजा त्याला पीक पाहिजे त्याला 1 किलो पाहिजे तर म्हणजे 1 किलो म्हणजे त्याला 1 किलो पाहिजे तो 1 किलो दाखवणार, वजन काढणार, ठेवणार. असे ॲक्ट करून मी ते शिकलो असतो. तर तुझं तुझं कसं पुढे होणार रे म्हणजे तुला जमेल का रे काम करायला? तू शिक्षणामध्ये तू कच्चा आहेस. आणि विचार करते की खूप शिकलेलेच माणसं असतात तेच खूप मोठे बिझनेसमन बनतात असं किंवा खूप मोठ्या पदवीवरती जातात. परंतु कमी शिकलेला माणूस सुद्धा मोठा बनू शकतो. नक्कीच. मला असं वाटतं की आपल्याच सगळ्या दृष्टीने बघितलं तर एकाच आयुष्यामध्ये कमी शिकलेला माणूस असला तरी सुद्धा योग्य विचार करून आणि योग्य पावलं ओळखून काळाची पावलं जो ओळखतो तो एवढा मोठा होऊ शकतो, दुबईचा राजा होऊ शकतो. आज दुबईमध्ये मसाला किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणूनच मला वाटतं हे श्रेय खूप मोठं आहे. बरं, संघर्ष कष्ट कोणाला चुकले नाही ते प्रत्येकासमोर आहे. आणि मला असं वाटतं की अगदी पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कुवेत वॉर वगैरे तिकडे झालं होतं आणि मग त्यावेळेला नेमका हा धंदा चालू ठेवावा का, व्यवसाय पुढे चालवावा का असा प्रश्न पडला नाही का तुमच्या समोर? ज्यावेळी धंदा सुरू केला त्यावेळी सुरुवातीलाच मला खूप नुकसान झालं. आणि आता पुढे काय करायचं, पैसे कुठून आणायचे? तर कुणाकडे मागू शकत नाही, बँक आपल्याला काही लोन देऊ शकत नाही. तर असं ठरवलं की आईचे दागिने विकायचे. तर आईचे सर्व दागिने विकले आणि तसं मंगळसूत्रसुद्धा विकावं लागलं. पण ज्यावेळी आईने मंगळसूत्र डोळ्यात म्हणजे काढून दिलं त्यावेळी डोळ्यात अशी वाटत होती की म्हणजे दुःख वाटतं की मंगळसूत्र त्या काही म्हणजे खूप होतं आता खूप फरक झाला. तर मी आईला फक्त हे सांगितलं की आई मी तुझे जेवढे दागिने परत आणि तुझा मंगळसूत्र परत आणि त्याचवेळी मी दुबईतनं परत येईल. इथपर्यंत मी कधी दुबईवर येणार नाही. आणि ते पैसे घेतले, मी दागिने विकून आणि ते आपल्या धंद्यात लावले. आणि आईने जाताना मला हे सांगितलं होतं की पुढे टाकलेलं पाऊल मागे घेऊ नका. पण माझ्या मनामध्ये एक चिड होती
की नाही मी काहीतरी करून दाखवणार आणि आपल्या आईचे दागिने लागलेले आपल्या बिझनेसला आणि आपल्याला प्लॅन बी नाही प्लॅन एच आहे आपला समोर आणि जे काही करायचं इथेच करायचं आणि नाही तर परत जायचंच नाही. आणि ज्यावेळी हळूहळू माझा धंदा चालायला लागला आणि त्याचवेळी म्हणजे इराकचं आणि कुवेतचं वॉर सुरू झालं आणि लोक सगळं जॉब सोडून वगैरे सोडून परत भारतात यावं लागले तर मी पण खूप खबरदारी आपण आपले पैसे सर्व लागलेले आहेत आणि आता आपण काय आपल्या घरी आपल्या आईला जाऊन दाखवणार जातो. तर पण त्यावेळी बघितलं की वॉरच्या भीतीने लोक खूप माल घ्यायला लागले. जो मनुष्य 1 किलो तोडा घेतो तो 5 किलो घ्यायला लागला. जो मनुष्य 2 किलो तांदूळ घेतो तो 20 किलो घ्यायला लागला. असं घरामध्ये माल असा भरू लागला. मी चणे फुटाणे सुद्धा पोहे सुद्धा मनुष्य घरामध्ये भरू लागला आणि माझा माल सर्व विकला गेला आणि तो पण 4 पटींच्या किमती हाय किमतीत विकला गेला आणि त्याच्यामुळे मला खूप प्रॉफिट झालं आणि मौका जिंके चौका मारणं मी आयुष्यामध्ये शिकलो होतो. आणि आईचे दागिने ते पैसे घेतले आणि मला 3.5 वर्ष आपल्या भारतामध्ये नाही आलो होतं मी आणि आईचे दागिने आईचं मनुष्यत्व घेऊन मी मुंबईमध्ये आलो आणि आईच्या हातात दिले तर आईच्या डोळ्यात खूप अश्रू आले की मी सक्सेस होऊन आलो होतो आणि तिथे माझ्या गाळावर हात फिरवला आणि त्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं बक्षीस असेल असं मी मानतो. खरंच आहे कारण आता जगातली सगळी अनेक बक्षिसं त्यांना मिळालेली आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्यांचा क्रमांक पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान होतं जसं आता तुम्ही सांगितलं नुकसान झालं तरी सुद्धा जिद्दीने तुम्ही पाऊल पुढे टाकलं म्हणून पुढच्या गोष्टी सोप्या झाल्या. महाराष्ट्रातल्या अशा तरुणांना आज सातारकर आहेत इथे जर काही उद्योजक विचार करत असतील की आम्हाला पुढे जाऊन उद्योग करायचा आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल. बँकेकडून आपण लोन घ्यावं का भांडवल उभं करावं का या बाबतीत काय सांगा. मी सांगत होतो छोटस हॉटेल होतं मी चहा प्यायला जायचो तर तिथे जो केरळाचा माणूस होता जो याचं हॉटेल होतं तो एक रोजच्या एक डब्यामध्ये 100 रुपये टाकायचा दुसऱ्या डब्यामध्ये 100 टाकायचा. मी रोज त्याला बघायचो हा काय करतोय तर मी तुला एकदा विचारलो भाई तू काय करतोयस. त्याने सांगितलं की 100 प्रमाणे 3000 होतं आणि माझे हे प्रॉफिट आहे आणि 100 हे करतो ह्याच्यामध्ये माझा खर्च काढतो माणसांचा पगार वगैरे हे सगळं होतं. तर मी सुद्धा विचार केला की आपण सुद्धा काहीतरी असं करायचं आणि मी रोजच्या माझ्या गल्ल्यामधनं 500 रुपये एका ठिकाणी जमा करायला लागतो तर महिन्याचे झाले 15,000 आणि असंच करता करता मला 1 वर्षामध्ये 1,80,000 झाले. तर मी ते पैसे घेऊन बँकेमध्ये गेलो आता याचं फिक्स डिपॉझिट करूया आपण आणि काहीतरी आपल्या एक सेफ्टीसाठी कधी पैशांची गरज पडते तर आपण वापरता येईल. तर बँकेच्या मॅनेजर मला तो रोज दुकानामध्ये काम करताना बघायचा त्याने मला बोलून त्याने विचारलं की काय आहे तुला मी फिक्स डिपॉझिट करायला लागला आहे तर तू एक काम कर तू 1,80,000 मी तुला 1,80,000 देतो 3,60,000 तू अबुधाबीमध्ये दुकान उघड. तर मी विचार बँकेचं मला कर्ज नको आहे की मला भीती वाटते कर्ज घेताना तो बोला नाही बँकेचं कर्ज धंद्यासाठी संजीवनी असं समजतो की टॉनिक आहे करून समजतं पण वेळेवर तुझा हप्ता गेला पाहिजे असं समज. तर मी ते पैसे घेतले आणि आपल्या अबुधाबीनं दुकान उघडलं त्याच्यामध्ये चांगलं चालायला लागलं पण तिथे सुद्धा 500 आणि इथे सुद्धा 500 असं रोजचे मी काढावं लागलं. तर इकडचे 15,000 इकडचे 15 महिन्याचे झाले 30,000 मी 6 महिन्यामध्ये 1,80,000 झाले. मी बँकेकडे गेलो बाबा हे पैसे तुझे मला तुझे पैसे पाहत काय ते मला तुझं लोन नको आहे. पण त्यावेळी बँकेने बघितलं की हा धंद्यामध्ये पुढे जातो आहे त्यांनी सांगितलं की मी अजून पैसे देतो की तू अजून धंदा मोठा कर मला नको आहे. मी आता त्याला कसं कटवायचं त्या बँकेला तर मी सांगितलं की तुझा इंटरेस्ट रेट जास्त आहे त्यावेळी 8.5% इंटरेस्ट रेट होतं तर त्याला मी सातो बोलला की तुला 6.5% करून देतो घेशील का म्हणलं हो 6.5% ठीक आहे. मग तसंच करता मी इकडचे 500 3,60,000 म्हणजे पूर्ण वर्षाचे झाले मी शारजाला दुकान उघडलं तिथे पण माझे 500 रोजचे काढायला लागले. हळूहळू मी पैसे करत एक मोठा फॅक्टरी दुबईमध्ये मसाल्यांचे काढले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी रोजचे 500 म्हणजे एका ठिकाणी जमा करत राहिलो आणि मोठी अमाऊंट झाली आणि हळूहळू आपल्या पैसे धंद्यामध्ये काढल्यानंतर आपल्या बिझनेसला पण काही इफेक्ट पडत नाही कारण रोजचा जो पैसा काढत असतो आणि आपल्या बिझनेसमध्ये शॉर्ट पडत राहतो तर त्याच्यामुळे जे आपण
शॉर्टपटाने आपले ओव्हरहेड्स आपण हळूहळू कमी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडे थोडे जमवले तर जसे आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे कळे साचे, असा प्रकार. आता बँकेचे इंटरेस्ट आहे, मी 8.5% 7.5% आलो तरी मला विचार केला की हा बँक मला मला जरूर एवढं कमी आहे त्याचा आता अजून कमी इंटरेस्ट रेटमध्ये मिळेल. तर मी दुसऱ्या बँकेकडे गेलो आणि त्या बँकेला सांगितलं की बघ माझं ह्या बँकेमध्ये 6.5% कर्ज आहे, तू जर मला 4.5% दिलं तर मी ह्या बँकेचं कर्ज पूर्ण देऊन टाक आणि मी तुझ्याकडे कर्ज येईल. तर बँकेने ते कबूल केलं, तरी मला डिमांड ड्राफ्ट बनवून दिला आणि जा त्या बँकेचं कर्ज पूर्ण कर. मी त्या बँकेकडे गेलो वर त्याला सांगितलं हा की डिमांड ड्राफ्ट मला त्या बँकेकडनं आता कर्ज मिळेल 6.5%. तो बँकेचा मॅनेजर म्हणाला आणि मीही तुला कमी करून देतो. तर मी बोला आता नाही, मी पुढे येऊन घेतो. ते 4.5% घेतल्यानंतर मला अजून म्हणाले की आता आपण याच बँकेवर जाऊया तर सांगा की मला 3% दे. आणि ते 3% मला दिले. बघा की कसं निगोशिएशन केलं, आपण बँकेचं कर्ज घेतो पण ते काय इंटरेस्ट रेटने घेतो. गणितामध्ये 5 वेळा नापास माणूस हे सुद्धा मनुष्य शिकतो. खरी गोष्ट आहे की अनुभव माणसाला शिकवतो. आणि माझं जे त्याच्यावरती मला प्रोसेसिंग फी लागायची ती 50,000 दिरहम लागायची, ती मी 5,000 दिरहम लागली. म्हणजे जे माझ्या फायनान्स कॉस्ट आहे ती माझी एवढी कमी झाली. तर तुम्ही सुद्धा बँकेकडून कर्ज घेतलं तर नक्की घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण तो इंटरेस्ट रेट कमी ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला हप्ता सुलभतेने जाईल. असं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर संवाद. आपण समोरच्या व्यक्ती बरोबर जर निगोसिएशन केलं, त्याला संवाद त्याच्याशी साधला आणि आपल्या मनात नेमकं काय आहे हे जर समजून सांगितलं तर गोष्टी अशक्य राहत नाही, त्या सहज शक्य होतात. आणि म्हणूनच ग्राहक जोडणं हे सुद्धा कदाचित त्या सगळ्या दृष्टीने सोपं गेलं का. म्हणजे मुळात तिथे ग्राहक आपले हे कसे आहेत, कोणते ग्राहक आहेत, त्यांना काय घ्यायचंय, त्यांना कोणत्या वस्तू हव्या असतात, याचा सगळा शोध तुम्ही कसा घेतला. आणि त्यासाठी मला वाटतं तुम्ही काही गिरणी पीठाची चक्की सुरू केली होती तिकडे सुरुवातीला, असं काही केलं होतं, तर त्या संकल्पना नेमक्या काय होत्या. माझं छोटस किराणा दुकान होतं, तिकडे विचार केला की आपण बाजूला एक चक्की ओपन करूया, त्याच्यामध्ये आपण डाळी मसाले जवळ आणि लोकांना ताजं मिळेल असं करूया. ती चक्की चालवायची कशी, मी दुबईवरनं दुबईला एक बांगलादेशी होता त्याच्याकडे जायचो, तो मला चक्की शिकवायचा कसं चक्की चालवायचं. त्याचं नाव होतं मुल्ला चाचा. मुल्ला चाचा खूप चांगला होता मनानी वगैरे, आणि मी त्याच्या लहान मुलासारखा वयाचा होतो, वयस्कर होता. एका बांगलादेशमध्ये तो आपल्या मुलासारखेच मला समजायचं. मग त्यांनी मला सांगितलं कशी चक्की चालवायची, आणि त्यांनी मला एकदा मिरची पावडरचं पोतं दिलं 40 रुपयाचं की हे छान मिरची पावडर घेऊन जा, तुला मी एक उधारी मध्ये 1 महिन्यानंतर मला पैसे दे. मी ती मिरची पावडरची बॅग 13 रुपयावरून लॉन्चमध्ये घेऊन 12 रुपयामध्ये आणली, आणि ती पण चार खांद्यातून सगळे कमी 7 ते 8 किलोमीटर चालत असेल आणि 47 डिग्री सेल्सिअसचा उन्हाळा होता. तुम्ही विचार करा किती अंगाला आग होत असेल, परंतु माणसाला जर त्याच्या मनामध्ये जर चिड असेल ना, जिद्द असेल ना की आपण काहीतरी बनवून दाखवतो तर तो सक्सेस होतोच. तर कितीही त्रास झाला तरी तो मागे हटत नाही. तर मी स्वतः ती चक्की लावली, तिथे मसाला द्यायला लागलो आणि त्याच्यामध्ये मला खूप सक्सेस मिळाला. लोक तिथले पंजाबी, गुजराती, महाराष्ट्री, हे जे लोक आहे यूपी, बिहारचे लोक माझ्याकडनं येऊन माल घ्यायला लागले. पण म्हणजे आईस्क्रीम मिक्स विकायचो, म्हणजे असे जे गुलाबजामुन मिक्स आहे, कुल्फी मिक्स आहे, अशा ते विकायचो. त्याच्यानंतर मला मी फेनॉल विकायला लागलो, घरोघरी जायचो आणि फेनॉल विकायचो. म्हणजे टॉयलेट क्लिनर जे असतात ते लादू पोसायचं फिट आहे. तर प्रत्येक घराची जायची बेल मारायची आणि आपल्या प्रोडक्टबद्दल सांगायची. ते त्याच्यामुळे समोरचा मनुष्य ऐकून घेतो, त्याला कोणी दरवाजा फटकन लावतो. प्रत्येक वेळी प्रत्येक दरवाजाला प्रोडक्टच्या बद्दल समजून सांगायचं आहे हे मी त्याच्यामुळे शिकलो. तर माझा जो सेल्सचा जो नॉलेज आहे ते खूप चांगलं होतं. त्या दुकानामध्ये शिकून दुबईच्या त्या प्रत्येक येणाऱ्या बायकांना व्यवस्थितपैकी समजून सांगायचो, त्याचा मला फायदा झाला. मी कोणतंही माल विकू शकतो आणि असंच नाही की स्वस्तामध्ये विकत घेणार आहे, लोकांना महागातलं पण वस्तू विकत आहे, पण त्याला सेल्समॅनशिप पाहिजे. त्याचा भाव पाडून आपली किंमत नाही पाडायची. म्हणजे आपण चेहऱ्याला लावायची क्रीम आहे ती 50 रुपयाला पण मिळते, तीच क्रीम 1,000 रुपयाला पण मिळते. तर क्रीम लावणे काय
सापुडे तू सांगतो 6 आठवड्यामध्ये माझा घोरा जातो बंद जेणार तो कोणी सांगतो मला 4 आठवड्यानंतर होत तर नाही परंतु ती प्रोडक्टचा विकायचा एक हे म्हणजे ती काय 50 रुपयाला तू विकू शकतो पण ती 5-8 रुपयात विकत घेणारे पण लोक आहे. तर मी माझ्या कधी ब्रँडला स्वस्तामध्ये विकला नाही. मी चांगला हा क्वालिटीचा माल विकला आणि हाय रेट विकला. माझ्या आयुष्यामध्ये मी एकच घेतला की प्रॉफिट पाहिजे. आपण धंद्यामध्ये आपण बघतो खूपसे लोक सांगतात की माझा 1 करोडचा टर्नओव्हर आहे, कोणी सांगतो माझा 10 करोडचा टर्नओव्हर आहे, कोणी सांगतो माझा 100 करोडचा टर्नओव्हर आहे. पण त्या टर्नओव्हर मध्ये प्रॉफिट किती आहे हे महत्वाचं असतं. आणि 100 कोटीच्या माणसाला प्रॉफिट कमी आणि 1 कोटीच्या ह्याला प्रॉफिट जास्त, तर मी 1 कोटीचा धंदा खूप मोठा असं मी सांगायचं की आपण धंदा कशासाठी करतो, पैसे कमवण्यासाठी. आपण नोकरी काय करतो, पैसे कमवण्यासाठी. आपल्या हातामध्ये जर 10,000 पगार असेल आणि आपल्या हातात कापून 8,000 येतो, 2,000 कट होतात पी एफ वगैरे काय काय टॅक्स वगैरे, जो 8,000 येतो आपला नेट प्रॉफिट. जसा धंद्यामध्ये पण प्रॉफिट महत्वाचा असतो, पण पुस्तकांमध्ये दिसतो ना प्रॉफिट खूप काही दिसतो, खूप काही येणं आहे, देणं आहे, स्टॉक आहे, आपल्याकडे ॲसेट्स आहेत, पण ॲक्च्युअल आपल्या हातामध्ये काय आहे, आपल्या बँकेमध्ये किती बॅलन्स आहे हे खरं प्रॉफिट असतं. तर कोणता पण धंदा करा त्याच्यामध्ये मार्जिन खूप असलं पाहिजे. आणि तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर तेवढी असेल तर ते मार्जिन नक्की वाढू शकतं जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. आणि बोलताना तोंडामध्ये एकदम गोडी असली पाहिजे, साखर असली पाहिजे आणि डोक्यात एकदम बर्फ असला पाहिजे. गिरायकाचं समोर भडकलं तरी सुद्धा शांततेने ऐकतो. आज माझा मी मोठा बिझनेसमॅन असं तर कधी कधी माझ्याकडनं 5 रुपयाची वस्तू पण घेणारा मनुष्य मला इतक्या गोष्टी ऐकतो तुम्हाला काय सांगू. जर माझं कुठे तर चुकलं तर तुमच्या मध्ये तर त्या गिरायकाच्या चुका असतात. असं कधी झालंय? माझी मैत्रीण सांगितलं तरी माझी डोळे खूप सुंदर होतात. मी सांगितलं असं नाहीये हे त्रिफळा घेताना पोट साफ होत, रक्त शुद्ध होतं, डोळे सुंदर गरम पाण्यामध्ये भिजवलं काय सांगतो गरम पाण्यामध्ये कशाला भिजवलं, थंड पाण्यामध्ये भिजवायचं. मग ती थंड पाण्यात भिजवते चकली बनवते आणि सांगते माझी छान झाल्या. दुसरी बाई येते आणि ती सांगते मी थंड पाण्यामध्ये भिजवलं माझी चकली झाली नाही, त्यामुळे सांगतो की गरम पाण्यामध्ये भिजवा बरा. आणि किती फरक आहे म्हणजे अशा बोलताना त्यालाच म्हणजे तुम्ही तिळाचं चिकीचा गोळ घेऊन घ्यायचे, तिळाचे लाडू झाले नाही तर समजा तुम्ही तीळ कसे बनवले, लाडू कसे बनवले, मी तुमचा चिकीचा गोळच चांगला नाही आहे. त्यांना दळून दिल्यानंतर ते समजा की घरी आटा घेऊन गेले 5 किलो माझ्या डब्यामध्ये भरल्यानंतर तो अजून माझा वाचतो, पण ह्यावेळी बघा माझा डबा भरला नाही. तुम्ही लोक चोरी करता, वजनामध्ये फसवेगिरी करतात. मी सांगतो बाई तुम्ही हे दुबईचा कायदा आहे, प्रत्येकाला कॅलिब्रेशन सर्टिफिकेट असतं, बघा सर्टिफिकेट लागलेलं आहे आणि हे कायद्याने हे पक्क आहे. मग त्या बाईला तिच्या समोर वजन करून दाखवतो तरी 5 किलो वजन बरोबर बनवलं असतं, परंतु त्या बाईला आता ते वजन गहू वजनदार आहे, त्याचं पीठ वजनदार आहे की काय माहिती नाही, परंतु अशा प्रोडक्टचे सांभाळून घ्यावं लागतं. ग्राहक कितीही वेगवेगळ्या पद्धतीचा असला आणि माझ्या कोणत्याही जाती किंवा कोणत्याही धर्माच्या लोकांना मी खूप रिस्पेक्ट करतो, कारण प्रत्येक धर्माचे लोक माझ्या दुकानामध्ये सामान घ्यायला येतात. एकदा मी असंच दुकानामध्ये बसलो तर मी तर सांगितलं बाबा हे माझा मी हिंदू आहे पण माझ्या कंपनीचं नाव अल अदिल आहे. अल अदिल म्हणजे चांगला माणूस. माझ्या बाबांनी सांगितलं की ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांची संस्कृती त्यांच्या भाषेचा. आम्ही आमचं नाव कंपनीचं नाव अल अदिल ठेवलं आणि आमचा जो ब्रँड आहे त्याचं नाव पिकअप ठेवलं. पिकअप म्हणजे आपला मोर, आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी, म्हणून ते नाव ठेवलं. तर मी तुमच्या धर्माचा हे करतोय तर तुम्ही सुद्धा रिस्पेक्ट केला पाहिजे. तर कालांतरानंतर त्या बाईला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव त्यांनी अदिल ठेवलं. बघा की आपण प्रत्येक भाषेचा धर्मांचा हे केला तर आपल्या सर्व घेणारे लोक जे असतात ते खूप रिस्पेक्टने येतात आपल्याबरोबर. तर गिरायकच आपल्यासाठी मोठा देव असतो.
नक्कीच गिराईक हा देव आहे. आणि त्याच्याच बरोबर असं तुम्ही मगाशी सांगितलं बोलता बोलता उल्लेख केला की चिंचाबोरं विकण्यापासून फिनेल विकण्यापर्यंत सगळ्या सांगू शकतो. मराठी माणसं ज्यावेळी काम करतात ती कोणतं धंदा सुरू करा तर आजूबाजूचे लोक त्याला हसतात किंवा कोणत्याही धंद्याची मस्करी करतात. पण एखाद्याने वडापावचे गाडी लावली तरी लोक वडापाव कसा तुझा वडापाव बरोबर नाही मागच्या वेळी खाल्ला मला पोट खराब झालं तर असं त्याची बिचारांची मस्करी करतात. त्यावेळी मला सुद्धा असं लाजीरवाणा पहिल्यांदा सुरुवातीला दिसलं की मी ज्यावेळी आपलं दुकान सुरू केलं तर एका जैन माणसाकडे मी शिकायला जायचो. तो माणूस सर्व वस्तू विकायचा, भाजी विकायचा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट विकायचं, त्याच्यामध्ये चिकन विकायचा, मटन विकायचं, त्याच्यामध्ये बीफ विकायचं म्हणजे गाईचं मटन विकायचं, त्याच्यामध्ये डुकराचं मटन विकायचं. तर मी त्याला सांगितलं का मी ह्या गाईच्या मटणाला आणि डुकराच्या मटणाला मी हात नाही लावला कारण मी हे खात नाही आणि माझ्याकडे लसूण आणि कांदा सुद्धा खात नाही, परंतु हा माझा धंदा आहे. कोणतंही काम करता आयुष्यामध्ये लालायचं नाही. त्यामुळे नेहमी एक डायलॉग आपण ऐकतो की कोई भी धंदा छोटा नाही होता, धंद्याचे बडा कोई धर्म नाही होता. खरंच आणि तो ब्रँड लोकांच्या मनामध्ये जसा आला तसंच प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा कंपनीला 25 वर्ष झाली तेव्हा सुद्धा तुम्ही त्याचं एक सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने केलं किंवा मुलाची मुंज विमानात केली म्हणजे तेव्हापासून तर असं वाटायला लागलं की धनंजय दातार म्हणजे काहीतरी हटके गोष्टी करणार आणि ते कुठेतरी आमच्या समोर आलं. तर त्याच्या मागे सुद्धा काय नेमकी तुमची भूमिका होती किंवा मुलाची मुंज करताना आपल्या गावातल्या अशा 150 लोकांना नातेवाईकांना ते घेऊन गेले की ज्यांनी आयुष्यात कधी विमान प्रवास केलेला नव्हता. 40,000 फुटांची होती. तसं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड आणि लेखक बुक ऑफ वर्ल्ड मध्ये माझं नाव नोंदल्या गेलं आणि अशी लोक विमान 150 लोक होती जी सातारा कराड त्याच्यानंतर मग कोल्हापूर पर्यंत म्हणजे माझ्या बायकोची माझे नाते सर्व इकडे आवाज भागात आहे जयसिंगपूर वगैरे या भागात जास्त आहे. माझे पंजोबा रेल्वे म्हणलं ते म्हणून आम्ही अकोल्याला गेलो पण ती मुळचं कोकणातलं आहे. तर त्या लोक इकडच्या शेतकरी वगैरे होते त्याच्यामध्ये ते कधी विमानामध्ये बसले नव्हते. त्यांना सूट देताना खूप मला मजा आली की त्याचे आशीर्वाद मिळाले की आपण जे काही करतो ते दुसऱ्याचा पण आनंद त्याला दिला पाहिजे असं मला वाटतं आणि काहीतरी हटके केलं पाहिजे. आणि आपला माझी पत्नी त्याच्यामध्ये खूप मोठा तिचा हात आहे. मी माझ्या बाबांना सांगतो की आता माझी मुलं मोठी तरी शाळेत जातात तर आता बायकोला पण बिझनेसमध्ये येऊ दे, तिला ऑफिसमध्ये काम करू दे. तर बाबा त्याच्या अगेन्स्टमध्ये होते की नाही स्त्रियांनी घरीच राहायचं, स्त्रियांनी ऑफिसमध्ये की कोणतंही काम करायचं आपल्या मराठी लोकांमध्ये पद्धत नाही. तुम्ही सांगितलं बाबा तिला संधी द्या, बाई येते छान काम करू शकते, ती बॅक ऑफिसमध्ये येऊन काम करेल, आपल्या कंपनीचे छोटे छोटे छोटी छोटी वाउचर्स वंदना ती आपल्या ऑफिसमध्ये यायला लागली, ती सर्व पेपर्स कागदपत्र बघायला लागली. तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की कमीत कमी खूप मोठ्या अमाऊंटचा घोटाळा झालेला आहे. आमच्या स्टाफने कॅशमध्ये खूपसे पैसे खोटी वाउचर छोटी छोटी कशी असली छोटे छोटे गोष्टींमध्ये लक्ष ठेवलं आणि तिने ते कंट्रोलमध्ये आणलं. तर पहिल्याच वर्षामध्ये आमच्या कंपनीला 40% वाढ झाली. आणि बघा कसं असतं आपल्याकडे जर आपण असं कंपनीत काही काम केलं आणि आपल्या नवऱ्याला जर मदत केली तर नवरा खुश होऊन काय दिलो बक्षीस जास्तीत जास्त एखादी साडी बोक्सवास कार दिली. जगामध्ये 105 वर्षामध्ये 18 गाड्या म्हणतात ती 18 गाड्या तिच्याकडे. क्या बात आहे, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. जे लोक बिझनेस करतात त्यांनी नक्की आपल्या बायकोला पण बिझनेसमध्ये घ्यावं, बॅक ऑफिसमध्ये काम करू दे, पण तिला संधी द्या. बायकांसुद्धा आजकाल कितीतरी कामामध्ये मान करतात, तिला शिक्षणाची पण गरज नाही. अशिक्षित जरी बाई असली तरी आपलं घर उत्तम चालवते. आपल्या नवऱ्याचा पगार जरी 10,000 असला 5,000 जरी असला तरी त्या त्या पैशामुळे त्या तेवढ्या पगारामुळे ती घर चालवते. एक पैसा वाचवून ठेवते, कुठे कुठे ती पैसे डब्यामध्ये लपवून ठेवते, त्याच्यामध्ये कोणती वस्तू आणते, आपल्या घरामध्ये सणासुदीला सर्व त्यांचे पूर्ण करते, मुलांना कपडे करून देते.
तर त्या बाईला फायनान्स काय आहे सांगण्याची गरज नाही आहे, तर तिला मोठा द्या असं म्हणेल. पहिले दुबईमध्ये गाडी दुबईला गेलो तरी कोणतीही बाई तर दुबई ह्या गेल्या 10 वर्षांमध्ये केवढी प्रगती झाली आहे तुम्ही बघा, त्याच्यामध्ये सर्व बायकांचा केवढा मोठा हात आहे हे पण तुम्ही यांना सुद्धा आपण सल्यूट केला पाहिजे निश्चित. आणि मला असं वाटतं की हे खूप मोठं एक देणं आहे आपल्याला. पण दादासाहेब कसं आहे, हा साताऱ्याचा हिरा आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो फळलेला आहे. पण हा हिरा तुम्हाला सापडला कुठे आणि कसा, म्हणजे तिकडचे अकोल्याचे तुम्ही गेला दुबईला आणि हा साताऱ्याचा हिरा सापडला कसा? मी माझे नाट्यक सगळे यावरच भागात आहे, पूर्ण जयसिंगपूर, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूरपर्यंत. तर मुली बघायचं होतं म्हणजे जवळपास आम्ही ते 1 महिना होतो आणि या 1 महिन्यामध्ये 22 मुली बघितल्या. ती कराडला जॉब करत होती, कृष्णा हॉस्पिटलमध्ये होती तिथेच. आणि राहणारी पालींचा खंडोबाची पाली तिथे मी तिला बघायला गेलो. साधं सुद्धा घर होतं आणि मला पण अशी घरी लागतेच बघितलं होती आणि ती मला पसंत पडली. आणि माझं लग्न सांगलीला झालं आणि तिथून हे सुरुवात झाली आणि घर तिथे उत्तम सांभाळलं आणि आज माझी जी प्रगती आहे तिचा मोठा हात आहे त्याच्या. मला असं वाटतं बघा ताई, आज साताऱ्यामध्ये आपण आहोत, तुमच्या माहेरी आपण आलोय. इथे मे महिना संपला की मे महिना सुरुवात झाली की आमची खूप म्हणजे एक ओढ सुरू व्हायची सातारबद्दल, की इथे जी बाग होती राजवाड्यामध्ये तिथे आम्ही यायचो आणि आराममध्ये येऊन आम्ही सुट्टीमध्ये एकदा पॅटीस खायचो आणि रसवंतीग्रह हा नवनाथ रसवंतीग्रह करून एक येतो होतं, आता मला माहिती नाही आहे की नाही. तर तिथे येऊन आमची आजी आम्हाला ऊसाचा रस द्यायची आणि एक पॅटीस इथं मिळतं, आतमध्ये ओला नारळ असतो आणि वरती त्याला बटाटा लावलेला असतो त्याला, तो ते येऊन आम्ही खायचो. आणि खूप आज मला असं म्हणते सातारला इतकी कनेक्ट झाले मी इतक्या वर्षानंतर येऊन, ते म्हणजे लहानपणी मी ज्यावेळी यायचे त्यावेळी आम्हाला 3 ते 3:30 तास माझ्या आजीच्या घरी पोहोचायला लागायचं आणि आज मी पालीवरून निघाले तर मी 3 मिनिटांमध्ये आले. तर मला असं वाटलं की टेक्नॉलॉजी एवढं काही करू शकते का म्हणजे, आणि मला 1 मिनिटासाठी वाटलं की खरंच आहे का हे करून. तर टेक्नॉलॉजी हे खूप मोठं वरदान आहे असं वाटतं. म्हणजे मी 4-5 महिन्यापूर्वी आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो होतो, तर माझे मिस्टर जय मला म्हणाले की मी इथे पटांगणामध्ये माझ्या आजीबरोबर कितीतरी वेळा झोपायचो. तर मी विचार केला इतका छोटासा मुलगा कधी वाटला असेल का त्या आजीला की म्हणजे तो इतका मोठा बनेल. तर कदाचित म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट दिला, एज्युकेट केलं आणि म्हणजे सांभाळून धरून होल्ड करून ठेवलं. तर विज्ञानाच्या बरोबर, एज्युकेशनच्या बरोबर, घरातल्या प्रेमाच्या लोकांच्या बरोबर सुद्धा म्हणजे लोक एका व्यक्तीचा मोठा होण्यामध्ये किती हातभार असतो. तर पण नंदना, तुम्ही साताऱ्यात तुमचा जन्म झाला म्हणजे पालीमध्ये तुमचा जन्म झाला, साताऱ्यात तुमचा जन्म झाला, पण जसं तुम्ही जन्माला आला तिथे तशी पूर्व परंपरा खूप मोठी आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले या सुद्धा याच भूमीमध्ये जन्माला आल्या आणि त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलात आणि थेट दुबई पर्यंत जाऊन पोहोचला. मसाला किंग म्हणून सरांना ओळखलं जातं, पण मला एक प्रश्न नक्की अजून विचारावा असं वाटतो की या साताराकरणीला राजाची राणी होणं सोपं आहे का, सोपं वाटलं का? कारण ते कस्टमरला खूप सांभाळतात ना, मला थोडं कमी सांभाळतात. राज्याकडे जास्त लक्ष आहे का त्यांचं? राज्याकडे खूप लक्ष आहे, पण जो पण तो आम्हाला ते वेळ देतात तो एकदम तिरवर असतो त्यांचा. म्हणजे काही पण एखादी गोष्ट जशी रोल्स वॉइससाठी देतात ते नेहमी मग आम्हाला खूप वर्ष पुरते त्यांचा क्वालिटी वेळ पण आम्हाला खूप महिन्यांच्या साठी वर्षांच्या साठी पुरतो. मला पण एक आठवण सांगायचे जसं साताऱ्याचे तुम्ही सांगितलं, ज्यावेळेस मी इथे सासरवडला यायचो पालीला मी राहायचो, इतका पाली आहे म्हणजे पाली नाव म्हटलं की काय, ते रूम मध्ये सुद्धा चिक चुक 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 चुक
की रात्रभर मला झोप नाही, मला पाण्याची इतकी भीती वाटते. मी कराडला नाही तर साताऱ्या जाऊन हॉटेलमध्ये राहायचो, पण मी त्या घरी न राहायचो. इतक्या पाली की म्हणजे त्याचा काही म्हणजे कुठे गेलो बाथरूमला असेल त्या बटणाच्या तिकडे पण पार बसले असेल. मी तिला घेऊन येतो ते म्हणजे तुझे तिला काही वाटत नाही, पण मला ती खूप भीती वाटायची. तर पालीला पाली खोय बाबा. आणि आम्ही एक ठिकाणी गेलो बाली, म्हणजे इंडोनेशियामध्ये एक जागा आहे त्याला बाली करून एक जागा आहे. म्हणजे प हा शब्द ज्यात अरबीमध्ये प बोलता येत नाही, पतंगीतला प नाही, प ला ब म्हणतात, बबनातला ब, म्हणजे त्याला बाली म्हणतात. मी तर सांगतो बाबा आपण आता पालीमध्ये ह्याला बाली म्हणायचं. तर बालीला गेलो मी तीन रात्रांनी राहतो, तीन रात्रांनी झोपून होती, इतक्या चिपकल्या होत्या, इतक्या चिपकल्या होत्या. आणि फाय स्टार हॉटेल ले मेरिन हॉटेलमध्ये पूर्ण बाथरूममध्ये तीन तीन चिपकल्या असायच्या. आणि ते चुक 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 करून मला कमी कंटाळा होतो. पण बघाला ते आज पाली मधलं आयुष्य आणि दुबई मधलं आयुष्य हा जो एक फरक झालाय, खरोखर राणीसारखं राहताना सांभाळणं हे खूप मोठं काम आहे, जिगिरीचं काम आहे. तर माणसं कशी जोडता आणि ती जोडलेली माणसं कशी सांभाळतात काय सांगाल? HR म्हणजे ह्युमन रिसोर्सेस हा एक मोठा आहे की माणसांना कसं सांभाळून ठेवणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि आमच्याकडे पद्धत अशी आहे की आम्ही लोक कोणताही मनुष्य ट्रेन मनुष्य घेत नाही, आम्ही स्वतः ट्रेनिंग देतो. म्हणजे कोणताही मनुष्य आमच्याकडे जर येतो तर एका कॅश फॉर्मवरती काम करायला तुला 6 महिने झाले की आम्ही लोक त्याला विचारतो की तुला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे, तुला कॉम्प्युटरचं नॉलेज असतं, कम्प्युटरचं नॉलेज झालेलं असतं 6 महिन्यामध्ये, तू HR मध्ये काम करशील की तू पर्चेसिंगमध्ये काम करशील की तू ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करशील की तुला अकाउंट रिलेटेडमध्ये काम करशील. त्या माणसाला घेऊन त्याला ट्रेनिंग देतो आणि त्याला 2 वर्षामध्ये तो एवढा ट्रेन होतो की त्याला काहीतरी नवीन जॉब मिळेल, त्याला ती संधी मिळेल, ते तू जाऊ शकतो असं पण त्याला मिळतं. परंतु आम्ही नवीन तयार करतो माणूस आणि त्याच्या 2 वर्ष होऊन तो कम्प्लीट होऊन सांगतो जातो, तर मी त्याला हेच सांगतो की तो आयुष्यामध्ये वर जा कधी खाली बनव. आणि नुसतं जॉब सोडून फक्त फॅशन पण चेंज करू नको. तू जिथे काम करतोस ते प्रामाणिकपणाने काम कर, इमानदारीने काम कर. कारण तू जिथे खातो जिथे कमवतोयस तिथे तुला तुझं घर त्याच्यामध्ये चालत आहे, तिथे त्या कामाबद्दल तरी इमानदार राहा असं मी म्हणतो. आणि तुम्ही तिथे जॉब करत असाल तर तिथे खरोखर प्रामाणिकपणे करा की कामच तिथे तुमचं घर त्याच्यामध्ये तिथे माझे पगार मिळतो, तिथे इमानदारी तरी असली पाहिजे असं म्हणतो. निश्चित. आणि मला असं वाटतं की हे प्रामाणिकपणाचे धडे तुम्हाला तुमच्या वडिलांकडनं मिळाले, कारण वडील दुबईला गेले आणि त्यांच्या पाठोपाठ तुम्ही गेलात. वडिलांचा उद्देश वेगळा होता, तुमचा उद्देश वेगळा होता, पण हे प्रामाणिकपणाचं मोल वडिलांकडनं मिळालेले संस्कार हे तुम्हाला खरे केव्हा पटले आणि कशा पद्धतीने तुमच्या आयुष्यात ते आले? त्यांना दर 6 महिन्याचं प्रॉफिट त्यांना द्यावं लागायचं. ते दर महिन्याला जून महिन्यामध्ये याचे पैसे घेऊन जायचे आणि दिवाळीनंतर त्यांना पैसे द्यावे लागायचे. जर एक ठराव आपल्या आईबाबांकडे बघितलं पाहिजे, तर मी त्यांना दरवेळी पैसे ते पैसे घेऊन जायचे. आणि एक दिवस मला फोन आला की तुमचे बाबा खूप आजारी आहेत, कोरोना आहे, तुम्ही या आता एकदम सिरियस आहेत. तर मी निघालो, पण मी येईपर्यंत ते वाढले होते. आणि त्यांचं अंतिम संस्कार करायचे तरी आमच्या घरामध्ये बाई होती, ती माझी त्यांची डायरी माझ्याकडे आणून दिली होती की डायरी मला तुमच्या बाबांसाठी काहीतरी लिहून ठरवायच्या होते. म्हणून मी नंतर बघतो बाबांचे अंतिम संस्कार ठिकाणी ती लिहून डायरी बघितली. तर सुरुवातीला ती सर्व एम्प्टी होती, पण शेवटी काहीतरी फिक्स डिपॉझिट होते ते माझ्या नावावरती होते सगळं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आई बाबा वाढताना सुद्धा आपल्या मुलांचा विचार करून जातात. आपण प्रामाणिकपणे त्यांना जे मिळेलं असतं ते त्याचं केवढं मोठं बक्षीस आपल्याला देऊन देतात. तुम्ही सुद्धा आपले आई बाबा असतील त्यांचा व्यवस्थित पालन वगैरे करा. आणि मी देव तर बघितलं की आई बाबांनाच देव समजतो. यांच्या रूपाने सगळ्या सातारकरांच्या वतीने त्यांना उत्तम आशीर्वाद सुद्धा मिळाला. हाच आशीर्वाद असाच सातत्याने पाठीशी राहू दे असंच म्हणेल, कारण एवढी मोठी ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक भूमी असणारी एक पार्श्वभूमी असणारी अशी ही भूमी आहे. आणि या सातारच्या भूमीमध्ये जसं धनंजय तुम्ही नावाचं सांगितलं तसं दातार दातृत्व देखील त्यांच्याकडे तितकंच आहे.
त्याच्यामुळे आपण इथे पाहतोय पैसा वाचवा, तर हेच त्यांनी केलेलं आहे. आपण कोणत्याही कार्यक्रमाला गेलो की आपण कसं म्हणतो, कार्यक्रम कसा झाला, आपण म्हणतो वा छान झाला. पण आज आपण नुसतं एक वा म्हणून चालणार नाही, आज आपण चार वा म्हणणार आहोत. आणि तेच कुठेतरी मंत्र हा तातार सरांनी दिलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पैसा वाचवा. पैसा वाचवला तर तो पुढे वाढवता येतो. दुसरा वा, तिसरा वा, तुमचा वाढवलेला पैसा तुमच्यासाठी वापरा. आणि चौथा वा, आपण जेव्हा समृद्ध होतो तेव्हा आपण जमा केलेला, आपण वाढवलेला पैसा ज्यांच्याकडे नाही त्यांना तो वाटा, असा चौथा वा. त्यामुळे या चार वासह आज आपण इथून निघणार आहोत. आणि नेहमीच सातारकर आठवण काढतील की साताराच्या माहेर आशिणीचं आणि जावयाचं कौतुक इथे असंच होत राहील. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. रवींद्र झुटिंग यांना पुन्हा एकदा मला आभार मानायचे की त्यांच्यामुळे आज या संपूर्ण परिवाराशी, सातारकरांशी ही भेट घडू शकली. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.